जिवंतपणे दुःखाने मेल्यानंतरही जीवन येत ना मेल्यानंतर प्रेतयात्रा नेण्यासाठी ना रस्ता तर दहन करण्यासाठी नाही स्मशानभूमी उघड्यावरच करावे लागतात अंत्यसंस्कार हे वास्तवविनायक चित्र आहे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर वसलेल्या शहापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मोहिली गावच्या मळीपाडा येथील देश स्वातंत्र्य होऊन सत्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आजही मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्यामधील नागरिकांना मेल्यानंतरही यातना सहन कराव्या लागत आहेत ग्रुपग्राम पंचायत मोहिली गावच्या हद्दीमध्ये सव्वीस घरांची वस्ती असलेल्या मळीपाड्यातील लोकसंख्या ही एकशे छप्पन्न असून सर्व आदिवासी कोळी समाजाचे लोक राहत आहेत हे गाव मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरणाच्या अगदी खालच्या दिशेला पाईपलाईनच्या बाजूला वसलेले आहे मात्र हे गाव अनेक सुखसुविधांपासून वंचित आहे येथील नागरिकांना मेन रस्त्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने तांसा धरणातून मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवरून रस्ता पार करून जावे लागत आहे वेळ प्रसंगी एखादी व्यक्ती आजारी पडल्यास किंवा काही अतिप्रसंग घडल्यास नागरिकांना पावसाळ्यात चिखलाची वाट तुडवत त्यानंतर पाईपलाईनवरून कसरत करत जावे लागत आहे एवढेच नव्हे तर या गावात लहान मुलांना शिक्षण घेण्यासाठी गावात अंगणवाडीसुद्धा नाही त्याचबरोबर अनेक सरकारी सुविधांपासून हे गाव वंचित राहिले आहे नेते मंडळी किंवा लोकप्रतिनिधी यांचे या गावावर पूर्ण दुर्लक्ष झाले असून हे गाव सुखसुविधांपासून वंचित राहिले असल्याने लोकप्रतिनिधी यांचा संताप करत आहेत